नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण साऊथ इंडियन पद्धतीची इडलीची चटणी बनवणार आहे. तर ती कशी बनवणार आहे ती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यासाठी लागणारं साहित्य: ओले खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आले, लसूण आणि भाजकी डाळ. ओल्या नारळाची चटणी आपण बनवणार आहे. त्यासाठी मी खोबरं घेतलं ओलं, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, आलं, लसूण, कढीपत्ता आणि भाजकी डाळ चणायची. हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला बारीक करून घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकूया आपण आता. चला आता आपण गॅस पेटवलाय, टोप ठेवूया, टोप गरम करूया आपण. त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया. तेल टाकलंय आता आपण. तेल थोडं आता गरम होऊ द्या. गॅस कमी एकदम ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी टाकली आपली आता, ती चांगली आपली तेलामध्ये अशी तडतडली पाहिजे आणि वास सुटला पाहिजे मोहरीचा. असा एकदम तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका. कढीपत्ताही भाजला पाहिजे वास त्याचा कढीपत्त्याचा येईपर्यंत. आपलं आता भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करून झाल्यानंतर आपण ते मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच हे ओतायचं आहे. हे मेन टिप्स आहे. तुम्हाला पाहिजे त्या घट्ट पातळ तुम्ही चटणी बनवू शकता. एकदम आपली चटणी मस्त तयार झालेली आहे. असं सगळं हा मिक्स करून घ्या. मिश्रण ओतलेलं आपली आता साऊथ इंडियन पद्धतीची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.